अरे रमेश भाऊ, तुम्ही इथे आराम करत बसला आहात? हो तर. अरे पण तू काळजीत पडलेला दिसतोस, काय झालं? अरे सगळेच तर चिंतेत आहेत, फक्त तुम्ही सोडून इथे पेरण्या सुरू झाल्यात आणि मला अजून समजतच नाहीये की कुठलं पीक घेऊ. मागच्या वेळेस मी जे पीक घेतलं होतं ते जेव्हा विकायला गेलो काही भावच नाही मिळाला, माझं नुकसान झालं भाऊ. हे बघ, तुझं म्हणणं बरोबर आहे, कारण मी मोहरीची लागवड केली आहे आणि लगेचच NCDEX वर एप्रिल महिन्याचं पुट ऑप्शन देखील खरेदी करून टाकलं आहे. आता माझ्या पिकाला काय भाव मिळेल ही माझी काळजीच मिटली आणि मी मात्र माझं लक्ष शेतीवर केंद्रित करायला मोकळा आहे. पुट ऑप्शन? आता ही काय भानगड? अरे हे NCDEX ने आपल्यासाठी आणलेलं एक जबरदस्त साधन आहे. पुट ऑप्शन खरेदी करून शेतकरी आता आपल्या पिकाची योग्य ती किंमत ते पेरणी काढण्यापूर्वीच निश्चित करू शकतो आणि काढणीच्या वेळी किमती वाढल्यास त्याला ती वाढीव किंमत देखील मिळते. भाऊ हे तर खूपच काहीतरी चांगलं वाटतंय. थोडं जर अजून नीट समजावलंस तर खूप बरं होईल. हो की, आता माझंच बघ ना, मी माझं उदाहरण देतो. मी माझ्या शेतामध्ये मोहरी पेरली, एकूण खर्च वजा करून मला क्विंटल मागे अंदाजे कमीत कमी 5,000 रुपये तरी मिळालेच पाहिजेत असा अंदाज होता. म्हणून मग मी या हिशोबाने एप्रिल महिन्याचे 5,000 रुपये स्ट्राईकचं पुट ऑप्शन विकत घेतलं. थोडक्यात मला पुट ऑप्शन मुळे एप्रिल मध्ये 5,000 रुपयांना मोहरी विकण्याचा हक्क मिळाला. अच्छा, म्हणजे असं की 5,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव आपल्याला मिळणारच मिळणार, त्यावेळेसही जेव्हा भाव 4,000 रुपये प्रति क्विंटल इतका जरी असेल. अगदी बरोबर. जर किंमत 1,000 रुपयांनी घसरली आणि 4,000 झाली तर NCDEX ती किंमत आपल्याला देईल. पण खरी गंमत तर पुढेच आहे. समज की त्यावेळेस बाहेर बाजारामध्ये मोहरीचा भाव 1,000 रुपयांनी वाढून 6,000 रुपये प्रति क्विंटल झाला, तरी ती तुझी मर्जी. तर या पुट ऑप्शनला बांधील न राहता मी आपला माल बाजारात नेऊन विकू शकतो, म्हणजे 1,000 रुपयांचा फायदाच. पण भाऊ एक गोष्ट मला सांगशील का, हे पुट ऑप्शन विकत घ्यायला किती किंमत पडेल? तुला एकदाच एक किंमत द्यावी लागेल, त्याला म्हणतात प्रीमियम. ज्याप्रमाणे मी 200 रुपये दिले 5,000 रुपयाचे स्ट्राईकचे एक पुट ऑप्शन खरेदी करायला. अहो पण हे थोडं महाग वाटत नाही का तुम्हाला? तुला आठवतंय का सुरेश भाऊ, आता बघ, मागच्या रब्बी मोसमात आपण जेव्हा पेरणी केली तेव्हा काय भाव सुरू होता आणि जेव्हा विकायला गेलो तेव्हा 1,000 रुपये प्रति क्विंटल भाव उतरला होता. मग झालं ना 1,000 रुपये प्रति क्विंटल नुकसान. म्हणून माझ्या मित्रा, हा प्रीमियम म्हणजे आपला उत्पादन खर्च असं समज. जसा तू अधिक उत्पादन घेण्यासाठी बियाणं, खत आणि औषधांवर करतोस, तसाच हा अजून एक खर्च. शेवटी हा विचार करण्यातला फरक आहे. अरे हा तर मी विचारच केला नव्हता. म्हणजे रमेश भाऊ हे एक प्रकारचं विमा संरक्षणच आहे ना? म्हणजे जेव्हा मी माझा ट्रॅक्टर विकत घेतला होता तेव्हा त्यासोबतच त्याचा हप्ताही भरला होता, त्याचप्रमाणे माझ्या या पिकाच्या खर्चात पुट ऑप्शनचा खर्चही जोडून टाकतो. आता केली की नाही समजूतदारपणाची गोष्ट. शेवटी आपण पिकाला चांगला भाव मिळण्यासाठीच करतोय. जर मग पिकांसाठी एवढा खर्च करतोय तर मग आपल्या पिकाची किंमत आधीच निश्चित करण्यासाठी थोडा अधिक खर्च करायला काय हरकत आहे? हे पुट ऑप्शन तर ना खरच लई भारी आहे भाऊ. चला येतो मी, खूप कामं पडलीत. पुट ऑप्शनची किंमत बघायची आहे आणि मग पेरणीसाठी पीक ठरवायचंय आणि मग मी पण तुझ्यासारखं निश्चिंत बसून पेपर वाचत राहीन.